वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुका खुनाच्या घटनेनं हादरला आहे. समुद्रपूर तालुक्यातील जामजवळील फकीरवाडीत खुनाची घटना घडली असून या प्रकरणातील मृतकाचं सलमा न्यायमत खा पठाण तर पोलिसांच्या स्वाधीन झालेल्या आरोपीचं नाव कबीर शेख असं आहे. अल्पवयीन मुलीचं आयुष्य बर्बाद केल्याच्या कारणावरून कबीरनं सलमानचा सबलीनं वार करत खून केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास हाती घेतला आहे. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील जाम नजीकच्या फकीरवाडीत खुनाच्या घटनेनं तणावाचं वातावरण आहे. सलमान पठाण या 25 वर्षीय मृतक आरोपी हा कबीर शेखच्या घराशेजारी राहत होता, त्यामुळे त्यांच्यात चांगले संबंध होते. पण मृतक सलमाननं या संबंधाला काळीमा फासला. 2 वर्षांपूर्वी मृतक सलमाननं कबीर शेख यांच्या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलं, यामुळे पीडित 5 महिन्याची गर्भवती राहिली होती. हा प्रकार समोर आल्यावर सलमान विरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार या प्रकरणात सलमानला 2 वर्षांची शिक्षा झाली. पण कबीरच्या मनात अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी खुन्नस होती. त्यातच 8 दिवसांपूर्वी सलमानची जामिनावर सुटका झाली. दरम्यान मुलीचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या सलमानला पाहिल्यावर कबीरची मानसिक स्थिती बिघडली. यामुळे त्यानं रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या सलमानवर सबलीनं सपासप वार करत त्याला घटनास्थळीच गतप्राण केलं आणि मग पोलीस ठाण्यात जाऊन याची माहिती देत स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्यानुसार पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत गुन्हा नोंदवून आरोपी कबीर शेखला बेड्यात ठोकल्या. याविषयी पोलीस उपअधीक्षक भीमराव टेळे यांनी काय प्रतिक्रिया दिली ते बघूया. आज समुद्रपूर तालुक्यामध्ये जामच्या शेजारी एक छोटेसे एक फकीरवाडी म्हणून गाव आहे. सकाळी सलमान खा पठाण हा तेथील तरुण आपल्या मोटरसायकलवरती कामानिमित्त समुद्रपूरकडे येत असताना त्याच्या शेजारीच राहणारे शेख कबीर यांनी त्याची मोटरसायकल अडवून सबलीने त्याच्या डोक्यावरती वार करून त्याला जीवानेचे ठार मारलेला आहे. तो जागीच गतप्राण झालेला आहे. तर त्याच्यामागे एक कारण असं होतं की सुमारे 2 वर्षापूर्वी यातील शेख कबीर याची मुलगी नजमा ही अल्पवयीन मुलीबरोबर यातील जो मयत आहे त्यांनी बलात्कार केलेला होता आणि त्याच्यातून गरोदर राहिलेली होती. त्याबाबत पोलिसला समुद्रपूर पोलिसला गुन्हा दाखल होता. त्याच्यात तो अटक झालेला होता. सुमारे 1 वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर तो जामिनावर सुटून आलेला होता. आणि मयत आणि आरोपी यांचे घर शेजारी असल्यामुळे त्यातील आरोपी हा नेहमीच त्याच्या घरासमोरून जात होता, ये जा करत होता. आणि आपल्या मुलीची जिंदगी ह्या सलमाननी बर्बाद केलेली आहे ह्या गोष्टीचा त्याच्या मनामध्ये राग होता. आणि ते मूळ रागाचं कारण आज सलमानचा त्याच कारणावरून खून करण्यात आलं.